ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ऊस बिल द्या नाही तर तुमच्या कार्यालयावरून उडी मारू, सांगलीत शेतकऱ्यांचा इशारा। सांगली जिल्ह्यातील नागेवाडी तासगाव कारखान्याच्या थकित बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार संजय पाटील यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व शेतकऱ्यांनी मोर्चासह ठिय्या आंदोलन करण्यात आले। गेल्या 2 वर्षापासून नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बिल न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचं बिल द्या नाहीतर कार्यालयावरून उडी मारू असा थेट इशारा खासदार संजय पाटील यांना दिला। या आंदोलनास खासदार पाटील यांनी भेट दिली असता यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। आंदोलन दरम्यान उलटसुलट शाब्दिक चकमक सुद्धा झाली। खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांना 30 दिवसाची मुदत मागितली, मात्र शेतकऱ्यांनी ही मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला। आंदोलनाच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार संजय पाटील हे समोरासमोर आले। दरम्यान संजय पाटील यांनी कारखानदारी अडचणीत असल्याचं कारण देत एका महिन्यात बिल देतो असं आश्वासन दिलं। यावर शेतकरी चांगलेच संतापले। उद्या बुधवारी रोजी तासगाव शहरात भाकरीची पीक मागून आंदोलन करणार असल्याची माहिती महेश खराडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। शेतकरी संघटनेच्या वतीने तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित बिलासाठी आज खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चानंतर त्यांनी पुन्हा मुदत मागून घेतली, त्यामुळे या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत बिले मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून उठायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे। बुधवारी या तासगाव शहरातनं हेच या ठिकाणी ठिय्या मारलेले शेतकरी घरोघरी जातील, भाकरीची भीक मागतील आणि गुजराण करतील, पण जोपर्यंत बिल मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला।